नमस्कार किचन मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा फुलसे फार्म हाऊस मध्ये स्वागत आहे आणि एखादी न्यूज जे एखादी बातमी जी आहे किंवा एखादी आपल्या शेतकरी बांधवाचा पराक्रम जो आहे तो जर आपल्याला एक चांगली न्यूज त्याच्या बाबतीत जर एखादी माहिती भेटली तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाहीये तर आज आपण इथं एक जो महाराष्ट्र स्टेट मी महाराष्ट्रामध्ये जे सोलापूर हे एक डिस्ट्रिक्ट आहे तर त्या सोलापूरमध्ये एक चांगोला म्हणून एक तालुका आहे तर त्या मध्ये एक जे आपले किशन आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी नाद करा की पण आमचा कुठे दूध आणि सेनातून बांधला एक कोटीचा बंगला वर्षाला दीड कोटीचा नफा म्हणजे हे ज्यावेळेस हे न्यूज आमच्यापर्यंत आली त्यावेळेस हे पाहून खरंच आनंद झाला की आपले शेतकरी बांधव जे आहेत थोडस से शेती चा दृष्टिकोन त्यांचा जो बदलला आहे त्याच्यामधून सध्या पण ते एवढं साध्य करत आहेत की त्यांची यशो गाथा जी आहे ती सर्व किसान बांधवासाठी एक प्रेरणादायक आहे आणि त्याच्यामध्ये जर आ... अशी एखादी न्यूज येत असेल की ज्याच्यामध्ये फक्त दूध आणि सेनातून बांधला एक कोटीचा बंगला आणि वर्षाला जर दीड कोटीचा नफा आपले शेतकरी बांधव जर कमवत आहेत तर याच्यापेक्षा आणखी आनंदाची बातमी काय असायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवासाठी तर त्या संदर्भामध्ये त्यांचा जे न्यूज मध्ये येते हे न्यूज मेन्शन झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये आपण पाहूया की त्यांचं काय आहे म्हणजे त्यांच्याकडे किती गायी आहेत त्यांनी हे कसं स्टार्ट केलं होतं आता ते कसं मॅनेज करत आहेत तर हे सर्व जे आहे हे आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी एक अ, अ, मोटिवेशनल स्टोरी आहे आणि ती आपण पाहणे हे खूप गरजेचं आहे तर वीड़ो सी व्हिडिओ हा इंट बघा आणि जर आवडला तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्यामधून आजे, आ, फार्मिंग रिलेटेडचे मॅक्झिमम न्यूज आहेत गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा फार्मिंग ही ट्रॅडिशनल पासून मॉडर्नायझेशन कसं जायचं आपण त्याच्यामध्ये नवीन काय चेंजेस करायचे आणि बाकी अशा इशू गाथा काय आहेत किंवा आमचा प्रोग्रेस काय आहे जो आपण मांडेशन केलेलं आहे तर हे सर्व जे इन्फॉर्मेशन आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करू तर चला तर पाहूया की आपण हे जे शेतकरी बांधवांची जे इशू गाथा आहे ते काय आहे ते नाद करा की पण आमचा कुठे दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा पांगला वर्षाला दीड कोटीचा नफा शेतकरी हा खूप कष्ट करून शेती फुलवतो त्याला नशिबाने आणि निसर्गाने साथ दिली तर तो, तो कोणालाही ऐकत नाही हे वाक्य एकदम तंतोतंत सत्य आहे की शेतकरी बांधव हे खूप कष्ट करतात आणि ते खूप कष्ट करून शेती फुलवतात पण त्यासोबतच त्याला अगर अ नसिबाने आणि निसर्गाने या दोघांनी जर त्याला साथ दिली तर तो कोणालाही ऐकत नाही हे एकदम सत्य वाक्य आहे आता सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी दूध व्यवसायातून मोठी प्रगती केली आहे ते दूध आणि सेनातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचं उत्पन्न घेत आहे म्हणजे हे खरंच एक प्रेरणादायक आहे बाकी आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी आणि हे यशोगाथा जे आहे ते सर्वच आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा दृष्टिकोन आहे जेणेकरून की तुमच्या मनामध्ये जरी काही असे एखादी का आयडिया असेल तर तुम्ही त्यासाठी जे सातत्यानं प्रयत्न करण्याची जी गरज आहे ते तुम्ही केले पाहिजे आणि त्याचाच एक हा पार्ट समजून त्याचाच एक हा भाग समजून या स्टोरी मधून किंवा या यशो गाथांमधून जर आपल्याला काही घेता आलं आणि थोडस जरी आपल्याला याच्यामधून मोटिवेशन जर भेटलं तर ते खूपच चांगली गोष्ट आहे तर पाहूया आणखी त्यांच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे यामुळे या शेतकऱ्यांची या चांगलीच चर्चा सुरू आहे प्रकाश इंबळे त्यांचं नाव पण इथं मेन्शन केलेलं आहे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांनी या उत्पन्नातून एक कोटी रुपयांचा बंगला देखील बांधला आहे त्यावर त्यांनी गाईचे आणि इटलीचे प्रतिकृती तयार केली आहे म्हणजे बघा किती खरंच तो शेतकरी हा आनंदी आहे आणि त्यांचे जे यशोगाथा आहे त्यांचे जे हे आनंद आहे त्याच्यामधून त्यांनी जो बंगला जो कन्स्ट्रक्शन केला आहे त्याच्यावरती गायीचे आणि किटलीची प्रतिकृती पण तयार केली आहे जे आपण फर्स्ट इमेज मध्ये पाहिलं पण आहोत आणि चार एकर शेतीतून फक्त चार एकर शेती आहे हे पण आपल्याला समाजासाठी खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा त्यासाठी खूप जास्त शेती हवी आणि त्यासाठी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं पण असं काही नाहीये की त्यांनी फक्त चार एकर शेतीत दोन एकर मध्ये मुक्त गोठा तयार केला आहे म्हणजे फक्त दोन एकर मध्ये हा मुक्त गोठा आहे तसेच जे दुसरे दोन एकर आहे त्यासाठी त्यांनी गायीसाठी हिरवी वैरण लावली आहे त्यांनी नाईनटीन नाईन्टी एट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एका गायीवर या व्यवसायाला सुरुवात केली होती या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास एकशे पन्नास गायी वाढवल्या आहेत म्हणजे याच्यामधून एक जे आपल्या शेतकरी बांधवासाठीची एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की हा जो आपला शेतकरी बांधव आहे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली फक्त एका गायीपासून या व्यवसायाला सुरुवात केली होती आणि कदाचित त्यांनी ज्यावेळेस हे व्यवसाय सुरू करायचा किंवा एक गाय ज्यावेळेस त्यांनी घेतली असेल त्यावेळेस ते कदाचित त्यांना पण असं वाटलं नसेल की आपण एवढं ह्या व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ आणि त्यांचा उद्देश पण तो नसेल पण हळूहळू ज्यावेळेस त्यांना हे कळून चुकलं की बाबा याच्यामध्ये प्रॉफिट आहे आणि याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो तर त्या शेतकरी बांधवांनी ते एकदा जे एक, एक गाय आहे त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत पण एकही गाय विकली नाहीये तर आणि एक गायीवरून ते आज एकशे पन्नास गायी पर्यंत पोहोचले आहेत तर पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार बावीस मध्ये आपण त्यांची ही यशोगाथा जे पाहत आहोत जवळ जवळ पंचवीस वर्ष झाले तर हे जे सातत्य आहे कि बाबा नाईनटीन नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत ते जे कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये जे सातत्य आहे त्याच्यामध्ये जे त्यांचा टाइम स्पेंड झाला आहे त्यालाही आपण कुठंतरी शब्बाकी द्यायला हवी एक्नॉलेज करायला हवं म्हणजे याचा अर्थ की असा की आपण ओव्हर द नाईट एका रात्रीमध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये जर आपण शक्राच्या शिखरावर ईशाच्या शिखरावर पोहोचण्याची अगर आपल्याला अशी आशा असेल तर ते योग्य नाहीये त्यासाठी आपल्याला अतोनात दिवस रात्र मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला काही कालावधी पण द्यावा लागेल म्हणजे असा नाहीये की तुम्ही साधारण एका दिवसामध्येच किंवा एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की आपला पण तसा प्रॉफिट व्हावा किंवा आपण ही अशी आपलीही अशी यशोगाथा क्रिएट व्हावी तर यासाठी असं हो असं शक्य नाही त्यासाठी आपल्याला थोडासा कालावधी द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला कंटिन्युटी कन्सिस्टन्सी जे आपण हमेशा बोलतो की आपलं सातत्याने प्रयत्न करत राहणे हे खूप गरजेचं आहे तर नाईन्टीन नाईन्टी एट ला ज्यावेळेस त्यांनी हा व्यवसाय सुरुवात केला त्यावेळेस फक्त एक गाय होते आणि आज त्यांच्याकडे एकशे पन्नास गायी आहेत त्यांनी कधीच गाय विकली नाही त्यांनी कधीच गायी विकली नाही त्यामुळे त्यांच्याकडे एकशे पन्नास गायी आहेत त्यांचा मुक्त गोट्यात नियोजन पद्धत नियोजनबद्ध पद्धतीने चारा पाणी स्वच्छता आरोग्य याची काळजी घेतली जाते सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या, या गावातील प्रकाश इमडे हे अल्प भूधारक शेतकरी मात्र तरी देखील ते यशस्वी झाले आहेत प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत म्हणजे सांगोला तालुक्यातील मधील प्रकाश इंबडे अल्पभूधारक शेतकरी असताना सध्या त्यांनी हे एवढं करून दाखवलं आहे म्हणजे हे नक्कीच त्यांची येशू गाथा आहे नेमाडींनी उभारलेला हा व्यवसाय पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यवसाय इथे येऊन भेट देतात त्यांना प्रकाश बाबू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करत असतात बापूंची पत्नी शिंदुताई मुलगा विजय सुनबाई मेघराणी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात बापूंची सून एकटी पंचावन्न धारा काढते म्हणजे खूपच तारीफ करणे योग्य आहे की म्हणजे एकच त्यांची जी सून आहे ती एकटीच पंचावन्न गायींची धारा काढते म्हणजे हे खूपच 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 आपण त्यांच्यासाठी कौतुक करण्यासारखं हे आहे की ज्याच्यामध्ये पंचावन्न गायींच्या धाराकांनी म्हणजे हा एक झोक नाहीये आणि खूपच कौतुक कौतुकास्पद आहे आता गोट्यात चार मजूर कामाला असले तरी बापूंचे कुटुंब देखील या गोट्यात राबत असते सेनातूनही दरवर्षी बारा लाख रुपये मिळतात आता बापूंनी गायी वाढवण्यापेक्षा कमी गायीपासून पासून जास्त दुधासाठी तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे या गायी चाळीस लिटर पर्यंत दूध देत आहेत म्हणजे हे पण आणखी एक चांगलं अ पाऊल आहे की ज्याच्यामध्ये कि गायी वाढवण्यापेक्षा कारण दोन एकर जागा जी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दीडशे गायींचा गोठा आहे त्या आणखी गायींची संख्या वाढवण्यापेक्षा ज्या आहेत त्या गायी त्यांच्यापासून आपल्याला कसं जास्त दूध घेता येईल त्यासाठी जे आधुनिक टेक्निक आहे म्हणजे शेवटी बघा हे एवढं पंचवीस वर्ष स्पेंड केल्यानंतर पण हे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण हे कळून चुकलं की बाबा रे आता आपण तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली पाहिजे तंत्रज्ञान म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक पद्धतीने आपल्याला कसं फोकस करता येईल शेतीमध्ये किंवा पारंपरिक पद्धतीने आपण जे आ, करत होतो त्यापेक्षा आहे त्या गायीपासून आपल्याला जास्त कसं दूध घेता येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सर्व काय आहे आधुनिक कडे आपण जात आहोत मॉडर्नायझेशन फार्मिंग कडे आपण लक्ष देत आहोत आणि ते त्यांना पण हे समजलं आहे आणि त्यांची हे खरंच यशोगा हे कौतुकास्पद आहे तर हे वाचल्यानंतर खरंच आनंद झाला आणि असं वाटलं की आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी पण याच्यावरती काहीतरी व्हिडिओ क्रिएट करावा जेणेकरून की आपल्याही शेतकरी बांधवांना त्या संदर्भामध्ये जर आपणही काही असे प्रोजेक्ट हाती घेतले असतील आणि कुठं आपण थांबलो असेल तर खरंच तुम्ही त्याच्यावरती वापस एकदा लक्ष द्यायला हवं आणि जो आपले शेतकरी बांधव जे पंचवीस वर्षापासून कंटिन्यू एफर्ट करत आहे त्याच्यानंतर हे घाललेलं आहे म्हणजे हे असं नाहीये की फक्त एका दिवसामध्ये झालं आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याही शेतकऱ्यांनी थोडस लक्ष द्यायला हवं आणि अशीही काही यशोगाथा आता आपल्या शेतकऱ्यांची आणि जर असतील तर जे नक्कीच ते आम्हाला खूप आनंद देऊन जातील आणि आपल्या बाकी शेतकरी बांधवांसाठी पण एक तो आदर्श क्रिएट होईल तर बस हे एवढंच होतं या व्हिडिओमधून जेणेकरून की आपल्या शेतकरी बांधवांना हे आपल्या शेतकरी बांधवाची एक यशोगाथा गाथा जी आहे ते पोहचावण्याचा दृष्टिकोन होता आणि त्याच्यामधून घेण्यासारखं ही बरंच काही आहे जे आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये थोडस विचार करा आणि शेतीकड कर थोडासा आपला दृष्टिकोन बदला शेती ही कधीच तुम्हाला नाराज नाही करणार तर नाद करा की पण आमचा कुठे आणि शेणातून बांधला एक कोटीचा बांगला वर्षाला दीड कोटीचा नफा तर धन्यवाद शेतकरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे बरेच मोटिवेशनल फार्मिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट स्कीम्स हे सर्व आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद किसान बांधवांनो